खुशखबर 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 यंदा दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर तुमची दीपावली शुभ मंगल करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दिवाळी बंपर ऑफर। VST शक्ति मित्सुबिशी प्रत्येक ट्रॅक्टरवर पिठाची चक्की भेट सह 5 वर्षाची वॉरंटी व सर्व सुविधा मोफत। तर चला मग वाट कशाची पाहताय, संपर्क करा मार्गुलगर ट्रॅक्टर्स मिरज रोड गेट नंबर 261 सांगोला। मोबाईल नंबर 9767780492 किंवा 7057667723। नमस्कार, मी तनिष्का गायकवाड CBS न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सांगली जिल्हा प्रतिनिधी इरफान बारगीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। खालील मागण्या यावेळी करण्यात आल्या। वाढीव वीज बिले माफ झालीच पाहिजेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळालीच पाहिजे, महिला बचत गटांचे कर्ज व व्याज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रतिलिटर 27-28 रुपये दूध भाव द्यावा, लॉकडाऊन कालावधीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी या मागण्याचे निवेदन सांगली तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी आशिष कोरी जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद, पाहत रहा CBS न्यूज मराठी। कोरोनामुळं अखंड जग हे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेलं आहे, त्याप्रमाणे सामान्य माणूस या राज्यातला देखील आर्थिक अडचणींमध्ये सापडलेला आहे, पण तरी देखील या आघाडी सरकारकडून वाढीव वीज बिलं आलेली आहेत, ती मोठ्या प्रमाणावरती वसुली केली जात आहेत। ही वाढीव वीज बिले रद्द झाली पाहिजेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील 4 नगरपरिषदा आणि महानगरपालिकेनं लॉकडाऊनच्या कालावधीची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली पाहिजे असं आमचं मत आहे। त्याचबरोबर दुधाला प्रतिलिटर 27-28 रुपये भाव मिळायला पाहिजे अशी आज आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे महिलांच्या बचत गटांचा। आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे की गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांचे बचत गट असतात, त्यामुळं महिलांचं लॉकडाऊनच्या काळातलं बचत गटांचं जे कर्ज आहे आणि त्यावरचं जे व्याज आहे ते राज्य सरकारनं माफ करावं अशा मागण्यांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत आणि यापुढेही आमचा या मागण्यांसाठी लढा चालू राहील।